तर असदुद्दीन ओवेसींचं अमित शाह आणि केसीआर यांना पत्र गेलंय. 17 सप्टेंबरला राष्ट्रीय एकता दिवस साजरा करा अशी मागणी ओवेसींनी केली आहे. 17 सप्टेंबरला मराठवाडा आणि तेलंगणा मुक्ती दिन आहे, त्यामुळे हाच दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करा अशी मागणी ओवेसींनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना त्यांनी यासंदर्भातलं पत्र लिहिलं आहे. तर 17 सप्टेंबरलाच मराठवाडा आणि तेलंगणा मुक्ती दिन आहे. जो भारत सरकार ने इस बात का ऐलान किया है कि लिबरेशन डे मनाया जाएगा, हम भारत सरकार से और गृह मंत्री से, होम मिनिस्टर से ये डिमांड कर रहे हैं और उनसे रिक्वेस्ट कर रहे हैं कि उसको नेशनल इंटीग्रेशन डे मनाया जाए. सितंबर 17 को नेशनल इंटीग्रेशन डे मनाया जाए और साथ ही साथ हम होम मिनिस्टर को लेटर में बता रहे हैं क्यों नेशनल इंटीग्रेशन डे बनाना चाहिए, क्योंकि इस दिन अंग्रेजों के कॉलोनियलिज्म और निजाम की ऑटोक्रेटिक हुकूमत का उस दिन खात्मा भी हुआ है. तो ये जब हम इसको सेलिब्रेट करेंगे तो ये जरूरी है कि इसमें मौलवी अलाउद्दीन तुरेबाज खान और शोएबुल्ला खान और यहाँ की जनता की दुजुद्दीन कुर्बानी उसको माना जाए. तर मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाचा इतिहास काय आहे तो पाहूयात. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली यांचं राज्य होतं. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हा मुक्ति संग्राम सुरू होता. हैदराबाद संस्थानात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येतो. 13 सप्टेंबर 1948ला हैदराबाद राज्य भारतीय संघ राज्यात विलीन झालं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.